सर, काल चंद्रपूरला पंतप्रधानाची सभा झालेली होती, त्यामध्ये ते आलेले होते. त्या सभेमध्ये आपण भाषण देताना बोललेले आहे सर, काहीतरी एक वक्तव्य केलेलं आहे आणि ते जास्तीत जास्त चर्चेत आलेले आहे सर, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काँग्रेसचा हा जुना फंडा आहे, खोटं बोलायचं. कधी विश्वरत्न महामानव बाबासाहेब आंबेडकरांना निवडून येऊ द्यायचं नाही, भारतरत्न द्यायचं नाही, आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले होते काँग्रेस हे जळतं घर आहे, कारण यांच्या खोटारडेपणाला बाबासाहेबांच्या लक्षात आलं की सर्वात खोटारडा जगातला पक्ष असेल तर तो काँग्रेस आहे. काल माननीय मोदीजींच्या सभेतली प्रचंड गर्दी आणि त्याला प्रतिसाद पाहिल्यानंतर रेवंत रेड्डींची सोशल मीडियाची टीम यांनी हायर केली, या प्रचंड पैसा देऊन ते वाक्य अर्धवट कापलं. मी आणीवाणी आणि शीख दंगलीमध्ये ज्या पद्धतीचा अन्याय अत्याचार काँग्रेसच्या नेतृत्वात झाला त्याच्या माहिती पैकी तो एक भाग होता, पण त्यांनी तो 10 सेकंदाचा कट केला, पूर्ण व्हिडिओ दिला नाही आणि आता त्याच्यावरचं राजकारण ते करताय. मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की काँग्रेसने हा धंदा बंद करावा, अन्यथा देशात त्यांची अवस्था वाईट झाली, यापेक्षाही वाईट अवस्था त्यांची झाल्याशिवाय राहणार नाही. खोटं बोल पण रिटून बोल हा जो काही त्यांचा धंदा आहे गोबेल्सचा, तो त्यांनी थांबवला पाहिजे. लाखो लोक तिथं होते, शेकडो पत्रकार होते, कुणीच आक्षेप घेतला नाही, आणि यांनी मात्र सोशल मीडियामध्ये तो 10 सेकंदाचा व्हिडिओ टाकून लोकांना भ्रमित करण्याचा जो प्रयत्न केला आमच्या पक्षातर्फे, त्याचं योग्य उत्तर पूर्ण व्हिडिओ टाकून दिला जाईल.